नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, कोणतीही भाजी करायला जर आपण गेलो तर त्यासाठी महत्त्वाचा असतो तो म्हणजे मसाला। तो व्यवस्थित झाला तर भाजी खूपच उत्तम आणि चविष्ट होते। आपण वेगवेगळ्या हॉटेलला मित्रांनो जात असतो आणि नॉनव्हेजसाठी जो मसाला मोठ्या प्रमाणामध्ये तयार केला जातो तो कसा तयार केला जातो हेच आपण आज जाणून घेणार आहोत। आज आपण जाणार आहोत कोल्हापूरमधील सुप्रसिद्ध अशा पूजा मसाले यांच्याकडं आणि छोट्या पानपट्टीपासून सुरुवात केली आणि त्यानंतर मसाला तयार करण्याचं एक मशीन त्यांनी चालू केलं आणि त्यानंतर आज त्यांच्याकडं 35 मशीन आहेत आणि कोल्हापूरमधील सगळ्यात मोठं मसाला सेंटर त्यांचं आहे। तर या ठिकाणी रविवारी अक्षरशः झुंबड उडलेले असते, वेगवेगळे मोठमोठे व्यावसायिक या ठिकाणी येऊन मसाला तयार करून घेऊन जात असतात। तर हाच प्रवास त्यांचा कसा झाला, नेमका मसाला कसा बनतो व्यावसायिक पद्धतीनं, तर हे सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे। चला तर तुम्ही येत आहे माझ्याबरोबर। स्वतःचा आंबड्या रश्श्यासाठी जो वापरला जातो हा मसाला आमच्या इथं भरपूर जातो, म्हणजे दिवसभरात कमीत कमी एक 100 ते 150 किलो तरी मसाला जातो तांबड्या रश्श्यासाठी। त्यामध्ये कसं ते फुटाणे जिरे, आमचा एक स्पेशल गरम मसाला बनवलेला असतो, जी खरी टेस्ट आहे ती त्या गरम मसाल्यामुळेच असते। मग त्यात हा त्यानंतर परत त्यामध्ये वाळ खोबऱ्याचा वापर असतो। आता किती बनायला लागला? आता हा हे जे एक म्हणजे कसं होते क्वांटिटी, यामध्ये मिनिमम 7 ते 8 किलो मसाला तयार होतो। ओके, दिवसात ना आम्हाला जवळजवळ 10 ते 12 वेळा करायला लागतो मसाला। यामध्ये भाजलेला कांदा देखील आहे। ओके, सगळ्या गोष्टी प्रमाणातच असतात म्हणजे चव इकडे तिकडे होऊ नये म्हणून। बरोबर, डायरेक्ट जर आलं कोण ग्राहक तर त्यांना मिळू शकते। हा, किती क्वांटिटी, 10 किलो मागू द्यात, 20 किलो मागू द्यात, आपल्याला पाहिजे घरगुती करणार असले। आता कोणा कसं मटणाचं प्रमाण जास्त असल्यामुळे शक्यतो लोक काय करतात की तयारच मसाला आपल्या इथं बेस्ट वापरतो असतो, त्यामुळे जातात। हे आलं लसूण पेस्ट, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर पेस्ट असते। बरं, हा प्रॉपर तांबड्या रश्श्यासाठी मसाला झाला म्हणा ते। यामध्ये मिनिमम 40% मसाला बारीक होतो, उरलेल्या 10% त्या मशीनमध्ये होतो, म्हणजे पूर्ण लोण्यासारखा मसाला होतो। त्या मिरची पण टेस्ट होते का? मिरची पण नाही, नाही नाही, फक्त कोथिंबीर, प्रॉपर कोथिंबीर, मिरची नाही घालू शकत कारण ते मग जास्त तिखट होणार ना। मिरची नसते, फक्त कोथिंबीर असते।
हे कसं यामध्ये ओला नारळ देखील घातला जातो थोडा गोडसरपणा येण्यासाठी. ओके, हे पूर्ण जे नारळ आहे ते त्यामध्ये मसाल्यामध्ये घातलं आणि हे सगळे आयटम घालून मग आपला तांबड रश्श्याचा मसाला तयार होतो. त्या दिवशी मिनिमम 100 ते 150 किलो मसाला आमचा जातो रेडीमेड तयार, म्हणजे तांबडा असू दे किंवा पांढरा असू दे. आता ह्यामध्ये जे आपण जे घालत आहे ते ओला नारळ, म्हणजे आपलं जे खोबरा असतं ना ते, त्याच्यामुळं काय होतं की मसाल्याला थोडा गोडसरपणा चांगला येतो. प्रॉपर तांबडा रश्श्याचा मसाला बनतो मशीन वाळलेला आणि थोडा, हां थोडा वाळा पण लागतो थोडा ओला पण लागतो, दोन्ही घातलं तरच ते चांगला मजा येते. सैल कर जरा मशीन. आता आपण ओला नारळ घाला पण बारीक झाला. हा आता मसाला आपला तांबड्या रश्श्याचा पूर्ण बारीक झालेला आहे, हे आपण विकण्यासाठी तयार आहे. हा मसाला व्हेज नॉनव्हेज असं काय नाही, हवा नॉनव्हेजसाठीच. तुम्ही अगदी घरी व्हेज जरी करणार असाल तरी हा मसाला तुम्ही वापरू शकताय. काजू बदाम हां आणि हिरवी मिरची, हिरवी मिरची असते आणि वेलदोडे असतात आणि ओला नारळ. किती प्रमाण घालायचं आहे सर? म्हणजे एका नारळाला 50 ग्रॅम काजू कणी, 50 ग्रॅम मगज बी, वेलदोडे 5 सहा, थोडं वाळलं खोबरं, त्याच्यामध्ये 1 किलो मसाला होतो. रस्सा तर 40-50 वड्या होतात. या मशीनमध्ये खोबऱ्याचा बारीक चुरा केला जातो, कमी वेळामध्ये जास्त खोबरं बारीक केलं जातं. तर हे जे आहे हे आंबोळी डोसा पीठ असते आपल्याकडे, यामध्ये जवळजवळ 5 ते 6 प्रकार तयार होतात. यामध्ये आंबोळी डोसा, इडली, उत्तापे, आपे अगदी आपण इझिली तयार करू शकतो. हे आपल्याकडे 50 रुपये किलो आहे. हा बेडगी आहे ती 360 रुपये किलो आहे. आपली जवारी आहे ती 240 रुपये किलो आहे. हे ती मालवणी पद्धतीची सोलकढी. सोलकढी म्हणजे कशासाठी, अगदी पित्ताचा अजिबात त्रास होत नाही, ती आपल्याकडे तयारच असते. ती आपल्याकडे 10 रुपये ग्लास आहे. बाहेर तुम्ही हॉटेलला बघितला तर मिनिमम 20 ते 25 रुपये ग्लास आहे. पण आपल्या ही जी आहे ही आपली कांदा लसूण स्पेशल चटणी, कोल्हापुरात जी म्हणतात झणझणीत कोल्हापुरी चटणी. ₹100 आहे ही. आपल्याकडे होलसेल रेट आहे, 240 रुपये किलो आहे. बाहेर पाठवू शकताय? बाहेर आपण कुठे कुरिअरनं अजिबात कुठे, अगदी पुणे मुंबई असेल ते कुठल्याही भागात आपण कुरिअर करू. प्रकाश पांडुरंग मातोगडे. 2002 झाली आणि एक मशीनपासून सुरुवात केली. आणि साने गुरुजीला एक शाखा आहे, कळंब्यात एक शाखा आहे. हे जे आता नाव आपल्या कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध आहे पूजा मसाला सेंटर, हे अगदी आपण छोट्या प्रमाणातच आपली सुरुवात झालेली आहे. म्हणजे आमच्या वडिलांनी जी सुरुवात केली, अगदी आमची पहिल्यांदा वडिलांची छोटीशी अगदी पानपट्टी होती. म्हणजे अगदी पूर्वी परिस्थिती अगदी पूर्ण बिकट होती. वडिलांनी त्यावेळी अगदी 700 रुपये कर्ज काढून ही पानपट्टी सुरुवात केली. हळूहळू कोल्हापूरमध्ये जसं नॉनव्हेज आपल्या इथं खायचं प्रमाण भरपूर जास्त आहे, तसंच डिमांड बघत की वडिलांनी आमच्या काही केलं की एक सुरुवातीला पानपट्टी व्यवसाय चालूच होता, त्यातूनच एक एक्स्ट्रा इन्कम म्हणून एक छोटंसं एक याचं मसाल्याचं मशीन घेतलं. एक मशीन घेऊन जसा डिमांड वाढत गेला कोल्हापुरामध्ये, तसेच हळूहळू छोटे जसं कस्टमर येत राहिले त्याप्रकारे मग एक मशीनचे 2 मशीन झाले, 3 मशीन झाले, 4 मशीन झाले, अगदी 5 मशीन नंतर डायरेक्ट 25 मशीन आत्ता आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि आपल्या दुकानची जी टायमिंग आहे ती 5:30 उघडते दुकान. कधी तुम्ही 12 महिने या कधी पण या, सकाळी 5:30 ते 10 आपली टायमिंग आहे. ओके, रेट रेट म्हणजे आपल्याकडे तांबडा मसाला जो आहे तांबड्या रश्श्यासाठी जो वापरतात तो आपल्याकडे 160 रुपये किलो आहे. पांढऱ्या रश्श्यासाठी जो वापरतात तो 200 रुपये किलो आहे. कांदा लसूण जी चटणी आहे आपली कोल्हापुरी स्पेशल ती 240 रुपये किलो आहे. तसेच आंबोळी डोसा, इडली, उत्तापे, आपे जे पीठ आहे ते एकच पीठ सगळे पदार्थ बनवू शकते, ते आपल्याकडे 50 रुपये किलो आहे.
तसेच आपल्याकडे उडीद वड्यासाठी जे पीठ असतं ते आपल्याकडे 80 रुपये किलो आहे. साहित्य जर तुम्ही आणून दिले तर आपण फक्त वाटाय चार्जेस 1 किलो 25 रुपये किलोप्रमाणे आपण घेतो. फोन नंबर 88 56 09 19 95 आणि अल्टरनेट नंबर 84 21 57 58 09. मी या भागातला जे हॉटेल व्यावसायिक आहे, रवितेज नॉनव्हेज म्हणून आपलं एक हॉटेल आहे. माझं हॉटेल गेली 14 वर्षे इथं आहे. आमच्या हॉटेलला रोज जो मसाला लागतो आम्ही घरातून तयार करून आणतो आणि यांच्याकडे वाटायसाठी देतो आणि आम्ही बिंदास होऊन जातो. आमच्या वेळेप्रमाणं अगदी आम्हाला पाहिजे तसा आजपर्यंत त्यांनी आम्हाला चांगली सेवा दिलेली आहे पाहिजे. तर हा जो मसाला आहे अगदी म्हणजे घरगुतीच आहे, म्हणजे असं काय नाही आपल्याकडे मोठाच मसाला पाहिजे. अगदी छोट्या प्रमाणात जरी मसाला असेल तर कस्टमरची गैरसोय होऊ नये तरी म्हणून आम्ही तयार करून देतो आहे. रिटर्न कोणतं कस्टमर जाता कामा नाही अजिबात. हा तांबड्या रश्यासाठीच तीळ कांदा. आता हा कस्टमरचा घरगुती मसाला आहे. हां आता त्यांच्या घरी जे ज्यांना आवडतं बघ, काही जण वाळू खोबरं वापरत नाही, ओलं खोबरं असतं. प्रत्येकाचे आयटम वेगवेगळे असतात ना वापरण्याचे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि अशाच प्रकारचे खाकी खा व्हिडिओ बघण्यासाठी चैतन्य फूड ब्लॉगला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद.